भाजपचा शिवसेना लाडक्या भगिनींचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्यांनी कोकणामध्ये आव्हान दिलं होतं लोकसभेला त्यांच्या छाताडावरती बसून रायगड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी भगवा फडकवला ते सन्माननीय माझे मित्र तटकरे साहेब जीवाभावाचे मित्र मधल्या काळामध्ये थोडे लांब होते आज आम्ही जवळ आलो ते सन्माननीय आदरणीय सूर्यकांत दळवी साहेब माझे जुने जवळचे मित्र बाबाजी जाधव साहेब आणि एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे केदारजी आतापर्यंत झालं झालं याच्यापुढे भविष्यामध्ये शपथ घेऊन सांगतो काही होणार नाही आपण दोघांनी मिळून एकत्र बसून दुधात आणखी साखर टाकून दोघांनी 50-50 वाटून आपण दूध प्यायचं आहे भविष्यामध्ये छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडून आमच्याकडून काही होणार नाही याची ग्वाही तुम्हाला देतो ते आमचे जीवाभावाचे मित्र माझे केदार साठे साहेब कुठे आहेत आहेत आता आपल्यात भांडणं नको कारण आपल्याकडे भांडणं कधी होत आहे आणि संधी कशी बघतो आम्ही घेतोय असे काही लोक वाट पाहत होते त्यांना आता संधी द्यायची नाही बिलकुल द्यायची नाही आणि महाराष्ट्रामध्ये युती आहेच युती तर बाळासाहेबांपासून आहे ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे पण सगळ्यात घट्ट युती कुठे असेल तर दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपची युती असेल अशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम केलं जाईल त्याची ग्वाही तुम्हाला देतो आजच माझे जुने सहकारी अगदी वेळेवरती आलेत माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी ते आमचे सन्माननीय तुम्ही सांगितलं ते बरं झालं किशोर देसाई साहेब आणि शिंदे साहेब माझी इथं सून बसलेली आहे अहो अख्खा मतदारसंघ छानून काढला सगळ्या मुस्लिम समाजाची मनं जिंकली ती माझी श्रेया माझी पत्नी ही सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली आमचे युके साहेब कुठे आहेत आमचे मौसंडे साहेब या सगळ्या मंडळींनी सगळी आमची महायुती एकत्र आलेली आहे बंधू भगिनींनी मातानो आता पगावशी इथं एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं पिल्लू पेगमी काय म्हणतात त्याला पेगमीन आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय मी गुंडागिरी संपून टाकणार आहे कोण गुंड असतील त्यांना बर्फाच्या लाटेवर झोपणार आहे अरे गदळ्या मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार पुन्हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआयची सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करत आहे शिंदे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेन तर मी होम मिनिस्टर नसेन तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काम देतोय दिशा साले यांचं प्रकरण पहिल्यांदा बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर याला बर्फाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर ह्याला फटके द्या हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय याला आपली अवकात काय आपण किती बोलतोय आपण कोण आहोत मी रामदासभाईना काका 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 म्हणत होतो अरे गदड्या मला काका म्हणत होतोस ना मग माझ्या पाठीत खंजूक बसलास बाप मुख्यमंत्री आणि माझं खातं घेऊन बसलास तुला लाज वाटली नाही रामदास कदमच्या पाठीत खंजूक बसणं गद्दार तू आणि इथं येऊन सांगतोस योगेश कदम मी गद्दार केली अरे मी मगेपर्यंत जिवंत असेपर्यंत या दापोली मतदारसंघातल्या शिवसैनिकांचे आभार मी विसरणार नाही तुम्ही जे योगेश दादावरती प्रेम केलं त्याला एकाकी पाडून कायमचा संपवण्याचा प्रयत्न हा आदित्यांनी उद्धवनी केला होता पण माझ्या या सगळ्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला योगेशला आणि म्हणून आज योगेश दादा इथं उभा आहे मी जगात पहिल्यांदा पाहिलं शिंदेसाहेब तटकरेजी पहिल्यांदा पाहिलं आपल्याच आमदाराला आपलाच नेता संपवतोय हे मी पहिल्यांदा उदाहरण पाहिलं पहिल्यांदा पाहिलंय असं कधी घडलं नव्हतं आणि म्हणून 40 आमदार गेले का गेले खोके 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 ओके ओके 50 ओके
अगे उद्धव ठाकरे तुला एवढं सांगतोय, एवढंच तुला सांगतोय, पुन्हा एकदा तुझ्यात हिंमत असेल एका आमदारांनी एक खोका घेतला म्हणून दाखव, तुझ्या घरामध्ये मी भांडी घासीन नाही तर माझ्या घरामध्ये तू भांडी घासायला येशील काय? एवढं बोलल्यानंतर शिंदे साहेब थोडी चूप, फक्त बदनाम करायचं काम चाललं होतं 40 आमदारांना, पण 40 आमदारांना संपून टाकायचं ह्याचं मंत्री मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून याला काय नाही? केदार साठे साहेब आपल्या नातूची चूक नाही आहे, याला मुख्यमंत्री व्हायचं होतं, उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि उद्धव ठाकरेंनी मला पाडलं गुहागरमध्ये 2009 मध्ये, हे वास्तव आहे, मी जबाबदारीने बोलतोय, याला स्वप्न होत आहे, दिवसा स्वप्न बघतोय। अगे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्या सारख्या एकनाथ शिंदे सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं, आमदार बनवलं, नामदार बनवलं, नेता बनवलं आणि उद्धव तू काय केलंस? स्वतःच खुश जाऊन बसलास? आज रिमोट कंट्रोल तुझ्या हातामध्ये ठेवला असतास ना, शिवसेना फुटली नसती, शिवसेना फुटली नसती, तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या हव्यासापोटी शिवसेना फोडण्याचं पाप तू केलंयस, होय तू केलंयस बाप। आज काय काय अवस्था काय, आज अवस्था काय? आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे का? ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं अरे बाबानो ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं मी दुकान माझं बंद करून टाकेन, काय झालं? हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री बनण्यासाठी अगे शिवसेना भाजपा युती कितीतरी वर्षापासून शिवसेना प्रमुख केली, आज महाजन साहेब नाही आहेत, मुंडे साहेब नाही आहेत, मी साक्षीदार आहे अनेक मिटिंगचा अनेक सभांचा मी साक्षीदार आहे, मुंडे साहेबांनी सांगावं, महाजन साहेबांनी सांगावं आणि बाळासाहेबांनी ऐकावं। अशी युतीमध्ये आपण निवडणूक लढलो, एका बाजूला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो, एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडणूक लढलो आणि हा लहान एक माणूस युतीमध्ये निवडून आला आणि काँग्रेसमध्ये गेला। गद्दारी केली कोणी? उद्धव ठाकरे गद्दारी तुम्ही केलीत मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसमध्ये तुम्ही गेलात, मी साक्षीदार आहे। शिंदे साहेब 10 फोन केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी, उद्धव ठाकरेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 फोन केले, उद्धवजी मला भेटायचं आहे, उद्धवजी मला मातोश्रीमध्ये यायचं आहे, नाही म्हणून सांगितलं, नाही म्हणून सांगितलं का? त्याला काँग्रेससोबत जाऊन त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं, काँग्रेससोबत स्वतः गेले असते दिल्लीमध्ये, शाहसाहेबांना भेटले असते, मोदी साहेबांना भेटले असते। अगे उद्धव तुला मोदी साहेबांनी मुख्यमंत्री केला असता, त्या आतमध्ये दिवाळीमध्ये काय झालं मला माहित नाही, तू किती खोटा बोलतोस किती खोट बोलतोस मला तशी देणं गेलं नाही, पण मुख्यमंत्री बनण्यासाठी इतक्या वर्षापासून बाळासाहेबांनी केली युती तू तोडलीस आणि काँग्रेससोबत जाण्याचं पाप केलंस, त्या वर्षा गायकवाडना सांगतोस, वर्षा तुला मी मतदान करणाऱ्या हातावरती आहे, तुला लाज वाटत नाही? बाळासाहेबांचा आत्मावरती काय सांगत असेल, काय वाटत असेल? बाळासाहेबांच्या आत्माला शांती लागणार नाही बांधवानो, अशा पैसे काम आज उद्धव ठाकरे करतोय, शरद पवारांच्या मांडीवर बसतोय आणि दिल्ली जाऊन सोनिया गांधी समोर हुजगेगिरी करतोय हा उद्धव ठाकरे। आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय दिल्लीत जातात दिल्लीत जातात तर माझ्या माय भगिनींसाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या कष्टकऱ्यांसाठी, माझ्या बेरोजगारांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडनं घेऊन येतात एकनाथ शिंदे, आणि तू काय करतोयस? तू 3-3 दिवस जाऊन सोनिया गांधीचे पाय नाही पुढे बोलत नाही, ही अवस्था आज आहे, ही अवस्था आज, आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, योग्य दादा तर निवडून येणारच आहे। मी आज इथे आलोय ना फक्त तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला आलोय, 23 तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला गुलाल सोबत घेऊन या, गुलाल उधळण्यासाठी विजय साजरा करण्यासाठी या, ह्याच तुम्हाला निमंत्रण घेऊन मी आलोय। एका गोष्टीचा फक्त खुलासा मला करायचा आहे, एका गोष्टीचा मला खुलासा करायचा आहे, त्या संजयवरती मला बोलायचं नव्हतं, त्याची लायकी पण नाही मी त्याच्यावरती बोलावं, पण एक गोष्ट पुन्हा तो खोटी बोलला, माझ्या गावात लाईट लागली ग्रामपंचायत माझी आहे, प्रस्ताव आम्ही दिला आणि म्हणून यांनी कुठल्या तरी पैसे आणून लाईट लावल्या। शिंदे साहेब माझ्या योगेश दादांनी
संजय कदमच्या गावात आज प्यायला पाणी नाही. आमचे चव्हाण बाबा चव्हाण खासगी पाणी देतात त्याच्या गावाला. गावात रस्ता नाही आणि लाईट काळोख होता म्हणून योगेशदादांनी सीएसआर फंडामधून 15 लाख रुपये घेऊन 100 लाईटचे पोल त्याच्या गावात लावले आणि त्याचं गाव अंधारात होतं ते उजेडामध्ये आणलं. आणि तुला लाज वाटत नाही खोटं बोलायला? ज्या दिवशी पोल उभा करायची वेळ आली तो कॉन्ट्रॅक्टर आला तेव्हा संजय कदम आला इथं पोल लावायचा नाही. आणि मग गावचे 2-400 लोक जमा झाले आणि त्यांनी सांगितलं तुझं इथं आता आलाच आडवा तर तुला इथं आम्ही आडवाच करून टाकू. गावानं उभा राहून तिथं लाईटचे पोल उभे केले आणि कालच्या सभेत इथं खोटं बोलतोयस खोटं बोलतोयस. तटकरे साहेबांना एवढीच विनंती आहे, तटकरे साहेब तुम्ही आता अख्खा तुमचा पक्ष सांभाळा लागतो मला कल्पना आहे, तुम्हाला आता वेळ नाही याची मला कल्पना आहे, तुम्ही आता दिल्ली तुम्हाला जायला लागतं याची मला कल्पना आहे. मला वाटलं होतं तुम्हाला पण मंत्रीपद मिळेल पण मंत्रीपदाचं तुम्हाला एक चांगलं आता डिपार्टमेंट देखील मिळालेलं आहे. कधी कधी आम्हाला पण दिल्लीत बोलवत जा एवढीच तुम्हाला विनंती एवढीच तुम्हाला मी विनंती आहे. आम्हाला विसरू नका तुम्ही आता, एवढीच आपल्याला विनंती आहे. आपलं सगळं जीवाभावाचं नातं आता झालेलं आहे, आपण सगळे आता एक आहोत. काही झालं तर आता एकमेकाची साथ सोडायची नाही असा आपण सगळ्यांनी निर्णय आज घेऊया. आणि शिंदे साहेब आम्ही आपला कोकण सगळा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे. मी आपला ग्वाही देतो कोकणातल्या सगळ्याच्या सगळ्या जागावरती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही तुम्हाला या ठिकाणी मी देतो. आणि पुन्हा एकदा शिंदे साहेब तुमचे मनापासून आभार मानतो, तटकरे साहेब तुमचे आभार मान सांगतो आणि केदारजी तुमचे पण मनापासून आभार मानतो. काय असेल तर आता डोक्यात काढून टाका, आमच्या काय डोक्यात नाही आहे. आम्ही काय हो माझा स्वभाव वाईट आहे, मी स्पष्ट बोलतो कधी कधी. आता तुम्ही ठेवले काय बोलायचंच नाही. तेव्हा तुम्हाला सगळ्या बांधवाला सगळ्या बघणीला आणखी तुमची सगळ्यांची माफी मागतो की हा मंडप कमी पडला. सगळे लोक तिकडे उन्हामध्ये उभे आहेत, उजव्या बाजूला सगळे उन्हामध्ये उभे आहेत. योगेशदादाचा अंदाज कमी झाला किंवा तुमच्या संयोजकांचा अंदाज कमी झाला एवढ्यापेक्षा आता जे मंडप आहे तेवढ्याच्यापेक्षा डबल मंडप आणखी असता तरी सगळी लोक त्यामध्ये मावली असती. ज्यांना ज्यांना उन्हामध्ये उभं राहायला लागलंय सगळ्यांची दिलगी व्यक्त करतो, सगळ्यांची माफी मागतो. आणि पुन्हा शिंदे साहेब आपला विनंती करतो माझ्या कोकणाच्या भल्यासाठी माझ्या कोयनेचं 67 टीएमसी पाण्याची नोंद आपण घ्यावी. आणि तटकरे साहेबांना पण विनंती केली आहे त्यावेळेला की केंद्रातनं आपण अधिक ते अधिक पैसा आणावा. काही नाही 4-5 हजार कोटी रुपये लागतील पण माझ्या कोकणाच्या तिन्ही जिल्ह्याची रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची तहान काहींची होऊन जाईल. आमच्या कोकणामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये बागायती होतील, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्याचं पाणी येईल आणि खऱ्या अर्थानं कोकण सुजलाम सुफलाम होईल. फक्त जाता जाता एकच मुद्दा इथं मी घेतोय आदित्यला फक्त एकडंच विचारेन. आदित्य तू नेहमी आपला कावकाव 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 तुझं चालतं चिमणी साख. तू अनेक वेळेला म्हटला सगळे उद्योग गेले गुजरातला 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 गेले. मग एक मला सांगा उद्धव ठाकरेंनी आदित्य तुम्हाला एक सवाल विचारतो मी आज. कोको कोला कंपनी योगेशदादानं आणि उदय सामंत यांनी आज लोट्यामध्ये आणली ती कंपनी 5 वर्ष त्यांनी अर्ज केला होता, 5 वर्षांमध्ये त्यांना तुम्ही मान्यता का दिली नाही? आदित्य ठाकरे तू त्या डायरेक्टरना बोलत होतास, तू फोन लावत होतास आप आ जाओ बात करणे काय मिळणे काय कशासाठी तुला भेटायचं होतं रे बाबा? 5 वर्षात कोको कोला मान्यता दिली नाही. योगेशदादा त्या डायरेक्टरना शिंदे साहेबांकडे घेऊन गेले, उदय सामंतांना बोलवली आणि मला उदय सामंत यांचे देखील आभार मानले पाहिजेत. 30 दिवसाच्या आतमध्ये 70 एकर जागा कोको कोला कंपनीला दिली आणि 8,000 मुलांचा नोकऱ्याचा प्रश्न माझ्या योगेशदादांनी सोडवलाय. अगं आदित्य बोल ना आता बोल का तुम्हाला तुम्ही त्याला कोको कोला जागा का दिली नाही, त्यांना परवानग्या का दिल्या नाहीत? आणि म्हणून तो मला डायरेक्टर साहेब भेटला एकनाथ शिंदे साहेब. मला डायरेक्टरने सांगितलं या ऐसा अगर मुख्यमंत्री होता है तो 5,000 नाही 50,000 कोटी हम यहां पे लाएंगे अभी एक महाराष्ट्र काम विकास करेंगे. डायरेक्टर मला स्वतः बोललाय, मी शपथ घेऊन सांगतोय शपथ घेऊन सांगतोय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा या दापोली मतदारसंघावरती फडकूया. जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र.